सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गणपती अथर्वशीर्ष हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केल्याची बातमी आज वर्तमानपत्रांमध्ये आलेली आहे. एखाद्या विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करावा हे अतिशय दुर्दैवी आहे. एकतर पुणे शहराला ज्ञानार्जनाची फार मोठी परंपरा आहे, विज्ञाननिष्ठेची परंपरा आहे, त्याचबरोबर या विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 नुसार विज्ञाननिष्ठेचा प्रचार प्रसार करणं हे प्रत्येक नागरिकांचं आणि संस्थांचं कर्तव्य असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या एका जबाबदार विद्यापीठाने एका खाजगी संस्थेबरोबर अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणं हे मला स्वतःला अनुचित वाटतं. एखाद्या खाजगी संस्थेने गणपती अथर्वशीर्षासंबंधी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा विरोध गणपती अथर्वशीर्षाला नाही, आमचा विरोध पुणे विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करून प्रमाणपत्र देणं, विद्यापीठाच्या सही शिक्क्याचं प्रमाणपत्र मिळणं याच्यामुळे एक अनिष्ट पायंडा पडतो आहे. मला स्वतःला ही गोष्ट विज्ञाननिष्ठेच्या संदर्भामध्ये फार गंभीर वाटते.